नमस्कार, स्वाद्याय शैलीमध्ये आपलं स्वागत आहे. तर चला आजची रेसिपी सुरू करूया. आज आपण करणार आहोत झटपट बनणारी आंबट गोड गैरीची चटणी. चॅनलला नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. सर्वप्रथम मेथीचे दाणे परतून घेऊया. यासाठी 2 छोटे चमचे तेल घालूया. यामध्ये 1/4 छोटा चमचा मेथीचे दाणे घालूया. लालसर होईपर्यंत परतून घेऊया. बर्नरची फ्लेम लोच ठेवायची आहे म्हणजे हिसळणार नाही. मेथीचे दाणे परतून झाले, यांना गार व्हायला बाजूला ठेवून देऊया. फोडणीसाठी साधारण 1.5 चमचा तेल घेऊया. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालूया. मोहरी तर तळली की त्याच्यामध्ये 5 चमचा हिंग घालूया. फोडणी थोडीशी गार व्हायला ठेवूया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण परतलेले मेथीचे दाणे घालून बारीक करून घेऊया. आता यामध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं घालूया. तेही बारीक करून घेऊया. एक वाटी किसलेली कैरी घालूया. मी किसायच्या अगोदर कैरीचा साल काढून घेतलेला आहे. यात 1/2 चमचा मीठ घालूया. नंतर तुमच्या चवीनुसार हवं तसं कमी जास्त ऍडजस्ट करून घ्या. 1 मोठा चमचा लाल तिखट घालूया. हे सगळं मिक्सरला लावून घेऊया. यामध्ये 1/2 वाटी बारीक केलेला गूळ घालूया. मिक्सरला फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता सगळं छान एकजीव झालं आहे. चटणी एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यावर आपण किंचित गार केलेली फोडणी घालूया. सगळं छान मिक्स करून घेऊया. तर आपली झटपट बनणारी आंबट गोड करीची चटणी रेडी आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली. व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.